निवेदन द्यायला जात आहे आणि तर चला जाऊया काही बाकी काय निवेदन द्यायला जाते तर चला आपण जाऊया मग काही कार्यकर्ते पण आहे चला जाऊया तर इथे सर्व कार्यकर्ते जमले आणि देशाचा मालक जर या देशातील संपूर्ण नेते मंडळी म्हणत असतील तरी आम्हाला वाटते की या मालकपणाची कुठेतरी थट्टा उडवली जाते आणि आज आम्ही वसत उपविभागीय अधिकारी येथे यांच्या मार्फत माननीय महामहिम राष्ट्रपती महोदया ज्या की खऱ्या अर्थानं या देशाच्या इतिहासातल्या पहिल्या महिला आदिवासी म्हणून नामोल्लेख आहे आणि एवढं मोठं पद या आदिवासींना असताना या महाराष्ट्र राज्याच्या फसवणूक सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इतकाच जबाबदार असणारा आमच्या आदिवासी विकास विभागाचा मंत्री गावित या सर्व नेत्यांनी आमच्या या राज्यातल्या संपूर्ण आदिवासींची खऱ्या अर्थानं थट्टा केली. ही थट्टा अशी की जात वैधता प्रमाणपत्रात 12,500 जागा म्हणजे आदिवासींच्या नावावर बळकावलेल्या इतर बिगर आदिवासींनी त्या जागा खऱ्या अर्थानं आदिवासींच हक्काचं ते काम एका जागेवर किमान 2-3 परिवार सुखी आणि समाधानानं जगतात त्या एखाद्या घराण्यातला एखादा जर आदिवासी कर्मचारी लागला एखादा आदिवासी उमेदवार लागला तर त्याच्या किमान तो 2-3 तरी परिवार चांगले सुख समाधानानं तो जगतो आणि जगवतो. खऱ्या अर्थानं 12,500 जागा ह्या आदिवासींच्या बळकावलेल्या आणि राज्य शासनाला नव्हे तर सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की ही अतिसंख्य जागा आहे या अतिसंख्य जागांच्या जागेवर तुम्ही निश्चितपणानं नवीन आदिवासींची भरती करा आणि ज्या अतिसंख्य मागच्या 2005 पासून जे अतिसंख्य झालेले आहेत त्या साहेब या आताच्या राज्य सरकारनं खरं म्हणजे या राज्यानं एक सुजलाम सुफलाम देश आपण ज्याला सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचा देश आहे जे आपल्या सर्वांचं दैवत आहे जो व्यक्ती सगळ्या समाजाला सगळ्या घटकाला घेऊन चालण्याचं काम करतो आणि त्याला सगळ्या छत्रपती शिवाजी महाराजांना हे सगळे जर देव मानत असतील तर मला वाटते कुठेतरी ही बाब आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांची जी काही प्रेरणा यांनी घेतली आहे ती प्रेरणा घेऊन सुद्धा त्यांनी जे त्यांचे निर्णय दिले तो चुकीच दिलेला आहे. आमचं म्हणणं आहे 12,500 आदिवासींच्या जागाच्या बळकावलेल्या त्या कर्मचारी आहेत जे बिगर आदिवासी आहेत जातचोर आदिवासी आहेत. खऱ्या अर्थाने या 12,500 आदिवासींनी या आदिवासींच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम केलं आहे. आम्हाला असं वाटतं की या जे या शासनानं 12,500 ला नवीन शासकीय सेवेमध्ये सामावून देण्याचं काम या राज्य शासनानं केलं फडणवीस सरकार शिंदे सरकार आणि या आदिवासी विभागाचे मंत्री माननीय गावित साहेबांनी केलं निश्चितपणानं हे संपूर्ण देशाच्या आदिवासींना मोठा धक्का आहे. आमची अशी मागणी आहे की या सर्व 12,500 कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा आणि बडतर्फ करून नवीन त्या जागेवर भरण्यात यावं हीच आमची मागणी आहे. या व्यतिरिक्त अनेक मागण्या आहेत त्या आम्ही येणाऱ्या दिवाळी अधिवेशनामध्ये दिनांक 21 तारखेला लाखोच्या संख्येनं आदिवासींचा जनसमुदाय नागपूरला इथे जाईल याच्याबद्दल निश्चितपणाने कोणती दुशंका नाही. पण आम्हाला वाटतं की महामहिम राष्ट्रपतींना ही आमची भावना या पुसद तालुक्याच्या वतीनं आम्ही संपूर्ण तालुक्याच्या आदिवासी समाजाच्या वतीनं आम्ही निवेदन देतोय आमची जी मागणी आहे ती निश्चितपणे आपण वर पोहोचव हीच आमची इच्छा आहे. कारण 20 मध्ये 21 मध्ये आणि 22 मध्ये 3 वर्ष झाले अधिसंख्य जे पद आहेत त्याला संरक्षण या सरकारने दिलं आणि खरे आदिवासी आहे बोगस आहे याला संरक्षण दिलं आणि बोगस आदिवासीला संरक्षण दिलं खरे जे आदिवासी आहे ते त्या जागेवर नियुक्त करायला पाहिजे. हा फार मोठा अन्याय
महाराष्ट्रामधल्या आदिवासी लोकांवर होत आहे. एकूण 1,55,000 रिक्त पदे आहेत शासनाकडे. ते 75,000 सांगतात, चुकीचं सांगतात. आणि सर्वोच्च न्यायालयाने काय दिलं, निर्णय दिला की अधिसंख्य झालेले पद हे खाली करण्यात यावे, तिथं आदिवासीची नियुक्ती व्हावी. उपविभागीय कार्यालयात बहुसंख्य आदिवासी बांधव इथं आले होते. तर चला आपण त्यांच्याशी संवाद करतो. जय बिरसा, आम्ही आज पुसद उपविभागीय अधिकारी यांच्या दालनामध्ये आलेलो आहोत. खरं म्हणजे या राज्यामध्ये या हल्लीच्या सरकारने आपले आखलीचे तारे तोडलेले आहे. एखादा व्यक्ती सांगतो, एखादा नेता सांगतो की आदिवासी हा जगाचा मालक आहे, देशाचा मालक आहे. मला वाटते या मनीला कुठेतरी काळीमा फासण्याचं काम या राज्य सरकारने केलं आहे. 12,500 आदिवासी जे अधिसंख्य कर्मचारी सांगितलेले होते, त्या 12,500 कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेमध्ये घेण्याचं काम या बोगस शिंदे सरकार आणि फडणवीस सरकारने केलं आहे. मला असं वाटतं की त्यासोबतच आमचा आदिवासी विकास मंत्री तितका जबाबदार आहे. खऱ्या अर्थानं तितके जबाबदार आमच्या सर्व आदिवासींचे आमदार आहेत. आणि आम्हाला असं वाटतं की ह्या सगळ्या राजकीय नेत्यांना आम्ही सारून एक आमची आदिवासींची हक्काची लढाई करण्याचं काम आम्ही येणाऱ्या 21 तारखेला हिवाळी अधिवेशनात करणार आहोत. निश्चितपणे आज मला नाही जास्त म्हणून आम्ही निवेदन दिलं. खरं म्हणजे आतापर्यंत 12,500 जो शासनाचा आकडा आहे तो आमच्या माहितीनुसार 35,000 आहे. म्हणजे 35,000 आदिवासींनी जात चोरलेली आहे. ती जात चोरण्याचं काम या राज्य शासनाच्या वतीनं त्याला कुठेतरी दुजोरा देण्याचं काम या शासनाच्या वतीनं होत आहे. आमच्या सगळ्या तरुणांच्या वतीनं म्हणणं आहे की राज्य शासनानं जर येत्या दिवाळी अधिवेशनाच्या अगोदर या 10 दिवसात जर या निर्णयाला तुम्ही स्थगिती दिली नाही तर निश्चितपणानं आम्ही जोडे मारू आंदोलन, प्रत्येक आदिवासींच्या आमदाराच्या घरासमोर जाऊन त्यांच्या घरावर जोडे मारण्याचं काम निश्चितपणानं आम्ही करू. आणि येणाऱ्या 21 तारखेला राज्यातील तमाम आदिवासी बांधवांनी दिवाळी अधिवेशनामध्ये लाखोचा जनसमुदाय येण्याची आमची सर्वांची विनंती आहे. निश्चितपणानं ते येईल. आणि हा निर्णय जो राज्य शासनानं दिला आहे, शिंदे सरकारनं दिला आहे, तो आम्ही स्थगिती मिळवण्याचं काम आम्ही निश्चितपणानं करू एवढं सांगतो आणि थांबतो. जय बिरसा. नुकसान नाही झालं पाहिजे. युवा महोत्सव आपण काय करू, कोणीतरी एखादा सर मग कुठल्या वीक मध्ये भेटायला येऊ सर आपण.